काय हो? तुम्हाला कळलं होतं का हो आधीच? कशाचं? हे पत्रिकेतल्या योगाचं? हो कळलं होतं. मग तुम्ही बोलला नाहीत ते? कुणाशी? कुणाशी काय, माझ्याशी. तुला काय कळणार आहे त्यातलं? मी काय अडाणी आहे का? तुम्ही मला नीट सांगितलं असतात ना तर मला कळलं असतं. ह्या घरात तर कोणी कोणाशी काही नीट बोलतच नाही. मनातलं तर कोणीच कोणाला काही सांगत नाही. आतल्या गाठीचे आहेत सगळे. माझ्या मायेने नाही आहे असं. सगळेजण एकमेकांच्या मनातलं सगळं सांगतात. अहो मला नाही तर नाही, दादांना तरी सांगायचं. प्रयत्न केला होता. मग? माझी हिम्मत नाही झाली. का? मी पत्रिका बघतो हे दादांना आवडणार नाही. नाहीच आवडणार. नाहीतरी त्यांनी तुम्हाला मनाई केलीच आहे पत्रिका बघायला. काय हो, तुम्हाला नक्की येते का पत्रिका बघता? वाटतंय तरी असं. पण काय हो, एरवी तुम्ही सगळं दादांना विचारून करता, पत्रिकाच का अशी चोरून चोरून बघता? मला आवडत, मला खूप खूप छान वाटत. अभ्यास म्हणून मला खूप रस आहे पत्रिका बघण्यात, बनवण्यात. मला आवडत ते करायला, म्हणून करतो मी ते. पण मग दादांना कळलं तर? तू सांगितलंस तरच कळेल. आणि जर तुला मला आयुष्यातून उठवायचं असेल तर करतो ते. अहो बायको आहे मी तुमची, वैरीण नाहीये. दोन्ही एकच. काय हो, हा पत्रिकेतला योग म्हणजे नेमकं काय आहे? नाही म्हणजे पुनर्वसू भाव जे कायमचे निघून जाणार आहेत ते हे घर सोडून की जग सोडून? विद्या तू तिला आता काही बोलू नकोस. हा नाही पण तुला सांग ना, हे खरं वाटतंय का तुला? हे काय अगं, हेच ते काय कोणतरी वारले वगैरे ते. हे बघ, इतकं खोटं बोलणार नाही तो. विद्या अरे तिच्या मनात आहे ना, तिला दुखवून आपल्याला काय मिळणार आहे सांग बरं. हे बघ मला असं वाटत की तिच्या सुखातच आपण सुख मानलं पाहिजे. बरोबर आहे, पण मुळात तिला जे सुख वाटतंय ते खरंच सुख आहे का? इथपासून आहे ना माझ्या मनात शंका आहेत. तू असं बोलून उर्मीवरती अविश्वास दाखवतोयस हा? खरं सांगू का, या लग्नासाठी ना मी मनातून अजिबात तयार नाहीये. म्हणजे काहीही कारण निघून हे लग्न झालं नाही तर मला खूप बरं वाटणार आहे. विद्या अरे काय, खरंच सांगतोय मी तुला. हा म्हणजे मला असं असं फीलच येत नाहीये मला. म्हणजे हे सगळं चाललंय हे सगळं खोटं आहे असंच वाटतंय मला सारखं. आणि तिच्या पार्टनर बद्दल माझ्या मनात ज्या संकल्पना आहेत ना त्यामध्ये तो मठवाला कुठेही बसत नाही सीमा. विद्या आता तू सुद्धा त्याला मठवाला म्हणायला लागलास? नाहीतर काय, शेवटी तो मठवालाच आहे ना. विद्या पुरे आता. कशी देऊ ग माझी मुलगी मी त्या असल्या फालतू मठवाल्याला? माझ्या रकान्यांमधनं मी असल्या लोकांवरती ताशेरे ओढत असतो आणि माझी मुलगी मी असल्या लोकांच्या घरात देऊ? अगं काय म्हणतील लोक मला? अरे लोक काय म्हणतील त्यापेक्षा आपली लेख काय म्हणते ह्याचा विचार करायला हवाय आपण. नाही नाही जावय बापू, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पत्नीनं पतीच्या म्हणण्याचं उल्लंघन करता कामा नये. मुलगी एकदा सासरी गेली की मायरचा संबंध तेवढ्या पुरताच असतो. तिचं सासरच तिच्यासाठी सगळं असतं, सगळं मान्य मला. पण तुम्ही जे काय म्हणताय ना त्याची कशाचीच मला कल्पना नव्हती हो जावय बापू. नाही नाही मी लगेचच बोलतो आदितींशी. हो आणि तुमच्याशी संपर्क करतो. आणि हो जावय बापू, त्यांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो. पत्नी कर्तव्यात त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची हयगय केली जाणार नाही. होय मी बोलतो त्यांच्याशी. हरिओम.
बोलू शकतोस? बोल। रागावलायस? नाही, कधीच नव्हतो। वासू, आय एम सॉरी। कशासाठी? असंच मला म्हणावंसं वाटतं। त्याची गरज नाही आहे उर्मी। मला आहे। कोण होतं ते आणि नाव काय होतं त्यांचं? जे गेले ते ते माझ्या दादांचे मित्र मनोहर काका। त्यांच्या घरी अजून कोण कोण असतं? अरे, त्यांची बायको तर खूप वर्षांपूर्वीच वारली, आता एक विधवा बहीण आणि त्यांची मुलगी आहे। यार बिचारी। कोण? दोघेही। अरे म्हणजे त्यांची ती बहीण पण आणि त्या मुलीचं तर काय, आई कित्येक वर्षांना अलीकडे गेले आणि आता बाबा पण एकटी पडली असेल ना रे। तू ओळखतोस तिला? हो। काय नाव आहे? जाऊ दे ना उर्मी, कशाला तो विषय। नाव तर सांग। नंदिनी। तू भेटलास का रे तिला? हो। म्हणजे या इन्सिडेंट नंतर? ती आमच्या घरातच होती। तुमच्या घरात? हो। बरं, ते जाऊ दे ना उर्मी। बर, मी बोलतो दादांशी लवकरच। अरे मी काही बोलले का तुला? आपण नाव नोंदवलंय। हो, पण अजून अवकाश आहे त्या सगळ्याला। तरी जरा काही केलीच पाहिजे। हे बघ, टेन्शन नको घेऊस हा वासू, आपण काहीतरी चांगलं करतोय आणि सगळं चांगल्या मार्गाने केलं ना तर सगळं चांगलंच होईल। काय ऐकतोय? बोलत का नाहीयेस? थकलोय। बरं ठीक आहे, तुझा आराम कर, आपण उद्या बोलू। बाय। वासू एक मिनिट। आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। आय एम सॉरी, मी तुझ्यावर खूप अविश्वास दाखवला। उर्मी ठीक आहे। वासू नको रे इतका चांगला बघूस, मला आणखीन लहान झाल्यासारखं वाटत। उर्मी बास, मी एवढाही चांगला नाहीये। हा तुझ्या मनाचा मोठेपण आहे वासू। अगं पण खरंच उद्या बोलू, नाहीतर मी रडायला लागेल। ओके ठेवतो, बाय। तुम्हाला काय गरज होती दादांना फोन करायची? पण तुम्हाला माहिती आहे ना खरं काय ते, पण माझी काय चूक आहे त्यात? मी माझं तोंड उघडलं तर ते चालणार आहे का तुम्हाला? तुम्ही माझ्याशी कसे वागता किंवा तुम्ही एकूणच कसे वागता ते मी सांगू का त्यांना? चालेल का तुम्हाला? मी बोलले नव्हते वासू असं करूच शकत नाही, आणि आता अगदीच जवळचं कोणतरी गेलंय म्हटल्यावर तो तरी काय करणार ना? पण बघ बाबा, माझा विश्वास खरा ठरला। मग आता काय? आता काही नाही, तो बोलेल लवकरच। लवकरच म्हणजे कधी? आता ते मी नाही ना सांगू शकत बाबा, तिथे काय परिस्थिती आहे हे सगळं बघितल्यावर वासू बोलेल काय ते। पण लग्नासाठी नाव नोंदवण्याची मात्र तुम्ही घाई केली। मग बघू ना पुढे काय होत आहे ते। बघू ना काय, एक महिना सुद्धा राहिलेला नाही आता। मला माहिती आहे बाबा। हे बघ उर्मी, लग्नासाठी माझ्या काही अटी आहेत। मला माहिती आहेत तुझ्या अटी। आणि त्या नुसत्या अटी नाही आहेत, तत्व आहेत माझी ती। म्हणजे आयुष्यभर लोकांनी ज्या गोष्टी करू नयेत म्हणून मी लोकांना अक्कल शिकवत आलो, तीच गोष्ट माझी मुलगी करणार असेल तर काय लोक शेण घालतील तोंडात माझ्या? हो ना, लोक का संगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असं व्हायचं। अरे पण पण तिला हे माहीतच आहे ना बाबा, मी वासूशी जरी लग्न केलं तरी तुझी मान खाली जाईल असं माझ्या हातून काही होणार नाही। असे 21 वर्षांचे संस्कार लग्न झालं म्हणून सोडणार आहे का मी?
तुझा जीव उर्मित असेल तर तू नंदिनीशी संसार काय करणार? उगाच तिच्या आयुष्याची परवड. गरज पडली तर घर सोडून निघून जा.